शहरात MGL आणि रिलायन्स गॅस पाईपलाईनचं काम सुरू असून 245 रस्ते फोडण्यात येत आहे. मागील DSR प्रमाणे पैसे भरले होते त्यात 80 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले. उर्वरित 125 किलोमीटरचे रस्ते खोदण्याचं काम बाकी आहे. परंतु नवीन DSRचे पैसे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यास परवानगी देऊ नये. त्याचप्रमाणे जे रस्ते खोदले आहे त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना बांधकाम विभागास या बैठकीत देण्यात आल्या. यासोबतच 3 महिन्यात नव्याने पंचवटी भंडार विभागात 100 बेड, सिडको सातपूर 100 बेड, गंगापूरमधील जागेत 100 बेडचे हॉस्पिटल करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती सभापती गणेश गीते यांनी दिली. शहरामध्ये MGNL आणि रिलायन्स जिओ यांनी जे रस्ते फोडलेले आहे त्याचे त्या ज्या वेळेस आपण फोडण्याची परवानगी दिली त्यावेळेसच्या DSR प्रमाणे त्यांनी पैसे भरलेले आहे. पण नवीन DSRचा जर आपण अभ्यास केला तर नवीन DSR प्रमाणे 205 किलोमीटर रस्ते फोडणार आहे ते. आणि 205 किलोमीटर रस्ते जर फोडायचे असतील आता मागच्या DSR प्रमाणे जे त्यांनी पैसे भरलेले पण आता त्याच्यात फक्त त्यांनी 80 किलोमीटर रस्ते त्यांचं काम झालं आहे. अजून 125 किलोमीटर रस्त्यांचं काम बाकी आहे आणि त्याला पूर्ण नवीन DSRचा जोपर्यंत उरलेली डिफरन्स अमाऊंट आता मी माहिती घेण्यासाठी आज पत्र देतो आहे तोपर्यंत पूर्ण शहरामध्ये रिलायन्स जिओचं आणि MGNL एकही काम चालू राहणार नाही, एकाही कामाला परवानगी देणार नाही. आणि जे त्यांनी खोदलेलं आहे त्याचं अर्जंट बांधकामाला दुरुस्तीचं टेंडर काढून आपण ते लवकरात लवकर खोदलेले रस्ते दुरुस्त करून रिपेअर करून क्लिअर करतो आहे. आणि नवीन रस्ते जोपर्यंत त्या डिफरन्स अमाऊंटचा पूर्ण ताळमेळ लागत नाही तोपर्यंत एकही रस्ता खोदायला परवानगी देणार नाही. आपल्या बजेटमध्ये आपल्याकडे नाशिक रोडला हॉस्पिटल आहे, भिटकोसारखं मोठं हॉस्पिटल आहे. पण त्यात जर तुलनेत विचार केला तर आपल्याकडे पंचवटी गंगापूर रोड आणि सातपूर सिडको मिळून ह्या ठिकाणी एकही असं अद्ययावत हॉस्पिटल नाही. त्यामुळे आपण पंचवटीमध्ये 100 बेडचं नवीन हॉस्पिटल जे आपलं जुनी भांडाराची जागा आहे तिथे आपली 5 एकर जागा आहे त्याच्यातलं ते मार्केट नवीन करून खालचे गाळे तसेच ठेवून पाठीमागच्या बाजूने पूर्णपणे हॉस्पिटल नवीन 100 बेडचं डेव्हलप करणार आहे. गंगापूर रोडलाही आपण एक हॉस्पिटल करणार आहे आणि सिडको सातपूर मिळून एक आता जागा आज उद्यामध्ये शोधून 2-4 दिवसामध्ये सिडको सातपूर विभागात पण एक 100 बेडचं हॉस्पिटल करणार. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेक, नाशिक.